क्रीडा क्षेत्रात अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या शिवछत्रपती पुरस्कारांची नुकतीच घोषणा झाली. यात विविध खेळांमध्ये प्रावीण्य दाखवणारे खेळाडू, प्रशिक्षक आणि संघटकांना मिळून 188 पुरस्कार जाहीर झाले. मात्र यामध्ये दिव्यांग खेळाडूंची संख्या आहे केवळ एक. ज्या खेळाडूंना कौतुकाची खरंतर जास्त गरज आहे आणि ज्यांचे कष्टही अधिक आहेत, त्यांच्यावरच वर्षानुवर्ष असाच अन्याय सुरू आहे. खेळामध्ये आपल्या संघाला, आपल्या देशाला विजय मिळवून देण्यासाठी अपार कष्ट घेणारे हे खेळाडू, सर्वसामान्य खेळाडूंपेक्षा खरं तर त्यांची मेहनत काकणभर जास्तच, पण त्यांच्या वाट्याला कायम उपेक्षाच येते. राज्यातल्या प्रतिष्ठेच्या शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारांच्या रचनेपासूनच या उपेक्षेची सुरुवात होते. या यादीमध्ये दिव्यांग खेळाडूंसाठी एकलव्य पुरस्कार दिला जातो. मात्र सर्वसामान्य खेळाडूंना प्रत्येक क्रीडा प्रकारानुसार वेगवेगळे पुरस्कार वाटले जात असताना एकलव्य पुरस्कार मात्र सर्व खेळांमध्ये मिळून एकच मिळतो. त्यामुळे आपल्यावर अन्याय होत असल्याची भावना दिव्यांग खेळाडूंमध्ये बळावली आहे. तुम्ही स्टेट आणि नॅशनल गेम खेळून पॉईंट तुमचे जास्त होतात. आम्ही इंटरनॅशनल खेळून ते पॉईंट काहीच उपयोग होत नाही. जरी ते 15-20 असून दे, तरी त्यांचे आमच्यापेक्षा म्हणजे वर्षाला बघित गेला तर 300-350-400 पॉईंट होतात. तिथे आमचे 100 पण नाही पोहोचू शकत, कारण की जर तुम्ही हे ठेवलं असेल तर आम्ही एकच गेम खेळायचा की त्या गेममध्ये प्रोफेशनल किंवा एकदम परफेक्ट बनायचं की आम्ही सगळे गेम छोटे छोटे करत जायचं, फक्त इकडे हात मार तिथे हात मार. काही वर्षांपूर्वी दिव्यांग खेळाडूला दिला जाणारा हा पुरस्कारही शिवछत्रपतींच्या नावानेच होता. काही वर्षांपूर्वी त्याचं नामांतर झालं. मात्र जी प्रतिष्ठा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराला आहे ती एकलव्य पुरस्काराला नाही. त्यामुळे या पुरस्काराचं महत्त्व सर्वसामान्यांनाही वाटेन असं झालंय. एकलव्य पुरस्कार देताना सामान्यांपेक्षा वेगळे निकष लावणं गैर असल्याबाबत एक निवेदन काही खेळाडूंनी क्रीडामंत्र्यांना दिलं होतं. मात्र यंदाही जुन्या पद्धतीत कोणताच बदल झाला नाही, त्यामुळे दिव्यांग खेळाडूंची निराशा झाली आहे. याबाबत विचारलं असता या संदर्भात विचार करण्याचं ठोकळेबाज उत्तर देऊन विनोद तावडेंनीही वेळ मारून नेली. आपण दिव्यांगांच्या विषयात सुद्धा जसं त्यांना शाळेत मार्क 5% नोकरीचा कोटा केला आहे, तर या पद्धतीतसुद्धा आपण वेगळा विचार करतो. वित्त विभागावर चर्चा करून अशा पद्धतीचा एक काही पुरस्कार त्यांना सुरू करण्याबाबत शासन पॉझिटिव्हली क्रीडा खात्याने काम सुरू केलं आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर चांगली कामगिरी केलेले अनेक दिव्यांग खेळाडू महाराष्ट्रात आहेत, पण क्रिकेट आणि अन्य खेळांमध्ये जसा दुजाभाव केला जातो तसाच सामान्य खेळाडू आणि दिव्यांग खेळाडूंमध्येही केला जातो ही खेदाची बाब म्हणावी लागेल. आपल्या शारीरिक कमतरतेवर मात करून इतरांना जगण्याची प्रेरणा देणाऱ्या या खेळाडूंना खरं तर अधिक चांगली वागणूक मिळायला हवी, पण सरकारी खात्यांमध्ये खिलाडू वृत्तीचाच अभाव असल्यावर दुसरं काय होणार. मेघा कुचिक, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.